आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्युत तारेचा स्पर्श होऊन टाकवडेत एकाचा जागीच मृत्यू, महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप. विद्युत तारेचा स्पर्श होऊन आनंदा राव कदम वय वर्ष 47 याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज टाकवडे येथे सकाळी घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. टाकवडे येथील आनंदा कदम यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. कदम आणि त्यांचे बंधू हे बांधकामास पाणी मारण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेले होते. त्यावेळी घराजवळूनच गेलेल्या 11,000 होल्टच्या तारेजवळ गेले असता आनंदा कदम यांना विजेचा धक्का बसला. या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी 8 घडली. घटना समजताच कदम यांच्या घराकडे नागरिकांनी धाव घेतली. यावेळी शिरढोण महावितरणचे अभियंता दीपक महादेव यांनी घटनास्थळी भेट दिली. कदम यांच्या पश्चात 2 मुली आहेत. याबाबतची फिर्याद अभिजित पाटील यांनी दिली. आनंदा कदम यांच्या निधनाने टाकवडे गावात हळहळ व्यक्त होतीये. महानकर न्यूज साठी टाकवडेहून संदीप इंगळे.